विधानसभा के विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ने शनिवार को नागपुर में पत्रकारों से चर्चा की। उन्होंने शिंदे सरकार पर तीखे प्रहार किए। विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने हिंगोली में हुए ओबीसी सभा के बारे में अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि ओबीसी भाइयों ने उस सभा की तैयारी की, अपनी भूमिका समझाई। सभा के बाद ओबीसी भाइयों के फोन आ रहे हैं, हिंगोली अपनी इच्छा जाहिर करते हुए बैठक में जा रहे हैं, जिसमें ओबीसी के भुजबल ने भी इस्तीफा देने की बात कही है। किसी मजबूत स्वभाव के व्यक्ति की प्रति भावनाएं गरीब मराठा समुदाय से लेकिन ओबीसी से है। खरतर त्या मेळाव्याला पूर्वी त्याची तयारी जी केली होती ती तयारी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांनी केली आणि मधामध्ये आम्ही जरा आमची काही भूमिका विषद केली होती। परंतु मला दोन दिवसापासून हजारो ओबीसी बांधवांनी मला फोन करून विनंती केली किंवा फोन करून मला त्या मेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहावे असे आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी सुद्धा माझ्याकडे इच्छा व्यक्त केली। त्यामुळे मी हिंगोलीच्या मेळाव्याला उद्या जाणार आहे आणि जिथे ओबीसीचा मेळावा आहे आणि तो सर्वपक्षीय आहे, त्यामध्ये ओबीसीसाठी भुजबळ साहेबांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे आणि ओबीसीच्यासाठी अशी भूमिका मांडली आणि मी सुद्धा ओबीसीच्यासाठी जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे लढण्यासाठी ओबीसीच्या पाठीमागे उभा राहणार। आम्हाला कोणाचंही नुकसान करायचं नाही, आम्हाला कोणाच्या विरुद्ध आमच्या भावना या तीव्र स्वरूपाच्या आहेत हे आम्हाला दाखवायचं नाही। आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजांना आरक्षण द्यावे आणि त्या गरीब समाजाची समाजाला ओबीसी मराठ्यातील जे गरीब समाज आहे मुलं आहेत त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ व्हावा अशी इच्छा मराठा समाजाची असेल तर त्यांना ते आरक्षण दिलं गेलं पाहिजेत। पण ते ओबीसीतून नको ही मुख्यमंत्र्यांची भूमिका, उपमुख्यमंत्र्यांची भूमिका, सगळ्या नेत्यांची भूमिका आहे, तीच भूमिका माझी आहे। नाही तो आता सरकारचा निर्णय आहे, चुकीचं काही झालं असेल तर त्याचं समर्थन कोणीही करू नये। तिकडे मराठा समाजाची अनेक लोक जखमी झाले, तसे पोलीसही जखमी झाले, म्हणून या संदर्भातली निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी होणे किंवा न्यायाधीशाच्या मार्फतच चौकशी होणे अपेक्षित आहे। यातून स्पष्टता आली पाहिजेत आणि ते गृह खात्याने त्याच्यात स्पष्टता आणावी की ही हा लाठीचार झाला ते कोणाच्यामुळे झाला, त्या मराठा समाजांच्याकडून सुरुवात झाली की पोलिसाकडून सुरुवात झाली हे कोण सांगू शकेल, हे सांगणारं या संदर्भात चौकशी समिती नेमून तो अहवाल आल्यानंतर त्यामध्ये स्पष्टता होईल। सभा के साथ विजय वडेट्टीवार ने मंत्री छगन भुजबल पर भी अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि छगन भुजबल का 3-4 बार फोन आया, ओबीसी के हक की बात पर ना जाने की उनकी जिद के कारण बैठक में जा रहा हूं। ओबीसी की भावनाओं को ठेस ना पहुंचे, गलत संदेश ना जाए, इसलिए लोग दोनों नेताओं से मिले। तुमचं उत्तर आणि म्हणून मी काही राखून ठेवलं होतं। तुम्ही म्हणालात की भुजबळ साहेब असतील तिथे जाणार नाही, मला भुजबळ साहेबांचाही फोन आला आणि त्यांनी 3-4 वेळा फोन करून आपण काय आपण बसून ओबीसीच्या हक्कासाठी आपल्यामध्ये कुठेही हे दिसू नये अशा प्रकारचे काही ओबीसीचे नेते भुजबळ साहेबांना भेटलेत, मला पण भेटलेत आणि आमच्यामध्ये या 300-400 जातीच्या समूहामध्ये कुठेही त्यांच्या भावनेला छेद जाऊ नये ओबीसीच्या आणि आमच्या एकूण चुकीच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजामध्ये चुकीचा संदेशही जाऊ नये आणि म्हणून मी सांगितलं की मला कितीतरी लोकांचे फोन आले की तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहावं, मी त्यांच्या आग्रहाखातर त्या मेळाव्याला मी जातो आहे।
सरकार के बारे में बात करते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि एक मंत्री दूसरे मंत्री के खिलाफ बोलता है, 20 मंत्री एक दूसरे के खिलाफ खड़े हो गए, सरकार में जो दिख रहा है। दिल्ली हाईकमान की व्याख्या करते करते ही दिशा तीनों लय में आ रही है, फाइलें रोकी जा रही है। नहीं आलवेल असावा बोलण्यातून, पण रात तिघांच्याही मध्ये आलवेल आहे का, आलबेल आहे का, आलवेल असेल आलबेल आहे का, हा प्रश्न त्याचं उत्तर कदाचित ते देऊ शकले असतील तर असते तर बरं झालं असतं। एक मंत्री थेट उपमुख्यमंत्र्याच्या निर्णयाला आव्हान करतो आणि एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यावर आरोप करतो, असे 20 घटना आहेत। आता मी ते आज वाचून दाखवत नाही, त्याच्यासाठी मला सेपरेट परवाला वगैरे मी सकाळी सांगेल की 20 मंत्री एकमेकाच्या विरुद्ध उभे झालेले, त्यांचे वक्तव्य सगळ्या एकमेकाविरुद्ध कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य आहेत, हे मी तुमच्यापुढे मांडणार आहे। सरकारमध्ये आज जे दिसत आहे, आज त्यामध्ये स्पष्टपणे मी सांगितलं पाहिजे की तिघांचीही दिशा खुद्द यांच्या दिल्लीच्या हायकमांडला बोलवून एकत्र बसवून समजवण्याची पाळी येते आणि परत आल्यानंतर सुद्धा एकमेकाच्या पुढे येणं हे टाळत आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एकमेकाच्या फायली अडवा आणि फायली अडवून एकमेकाची जिरवा, जसं पाणी अडवा आणि पाणी जिरवा होतं तसं फायली अडवा आणि एकमेकाची जिरवा, असा उद्योग सर्रास या सरकारमध्ये सुरू आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।